शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अंबाबाई मंदिराच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येईल अशा पद्धतीची घटना आज मंदिरामध्ये घडलेली आहे. गोवा कंट्रोल रूम पणजी येथून कोल्हापूर पोलिसांना एक निनावी फोन आला आणि या फोनमध्ये असं सांगण्यात आलं होतं की अंबाबाई मंदिराच्या पूजेच्या ठिकाणी एक संशयास्पद वस्तू आढळली आहे आणि या फोनमुळेच कोल्हापूर पोलीस खडबडून जागं झालं आणि 3:30 ते 4 वाजण्याच्या सुमारास मोठा फौज फाटा अंबाबाई मंदिरात दाखल झाला. म्हणजे लाईव्हमध्ये तुम्ही जर मागे दृश्य पाहत असाल तर अजूनही पोलीस अंबाबाई मंदिर परिसरामध्ये आहेत. या ठिकाणी आल्यानंतर श्वान पथक असेल, बॉम्ब निकामी पथक आहे, त्याचबरोबर सगळ्या पोलिसांनी इथून प्रत्येक कोपऱ्यानं कोपऱ्याची कसून पाहणी केली, तपासणी केली. पूजेच्या ठिकाणी संशयास्पद वस्तू सापडली असल्याचा हा निनावी फोन आल्यामुळे सर्वप्रथम आधी श्रीपूजकांच्या बॅगा तपासण्यात आल्या. त्याचबरोबर 3:30 वाजता जे जे लोक मंदिरामध्ये होते त्यामध्ये मंदिराचे कर्मचारी असतील, सुरक्षा रक्षक आहेत, या सगळ्यांच्याच बॅगा तपासून पोलिसांनी खातरजमा करून घेतली. अर्थात यामुळे भाविकांची जी काही दर्शनरांगेतून दर्शन देण्याची प्रक्रिया सुरू होती ती देखील 1 तास थांबवण्यात आली. यामुळे दर्शनरांगेमध्ये असलेल्या भाविकांना सुरुवातीला काही केला कळेना की आता दर्शनरांग थांबवण्यात का आली आहे, परंतु पोलिसांनी ही सगळी तपासणी करत असताना प्रचंड गोपनीयता देखील पाळली होती. अनेक कर्मचारी असतील किंवा मंदिरातले सुरक्षा रक्षक त्यांना विचारत होते की नेमकं काय झालंय, परंतु जोपर्यंत तपासणी पूर्ण होत नाही तोपर्यंत पोलिसांकडून या गोष्टीची कोणतीच वाच्यता केली जात नव्हती. परंतु या सगळ्या प्रकारामुळे पोलीस प्रशासन असेल, मंदिरातले कर्मचारी असतील, सुरक्षा यंत्रणा आहे, देवस्थानचे सगळे प्रशासन कर्मचारी आहेत, तर यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. 3:30 ते 4:15 वाजता पोलिसांचा फौजफाटा इकडे दाखल झाला आणि या सगळ्या फौजफाट्याने मंदिरामधल्या प्रत्येक प्रवेशद्वारावर जाऊन तपासणी केली. निनावी फोनमध्ये ज्या ज्या काही गोष्टी सांगण्यात आल्या होत्या की एक संशयास्पद वस्तू आढळलेली आहे आणि ती पूजेच्या ठिकाणी आहे, त्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंतचा सगळा भाग पोलिसांनी या तपासणीमध्ये पिंजून काढला. आज नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. खरं तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली घालून आज मंदिरं भाविकांसाठी खुली झाली आहेत. आज पहाटेपासूनच ज्यांनी दर्शन घेण्यासाठी ऑनलाईन बुकिंग केलेलं आहे अशा भाविकांना ई पासद्वारेच मंदिरात प्रवेश दिला जातोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर पहिल्याच दिवशी अशा पद्धतीने एक एखादा निनावी फोन येतो आणि त्याच्यामध्ये मंदिर परिसरामध्ये संशयास्पद वस्तू असल्याचं सांगितलं जातं. हा सगळाच प्रकार पोलीस यंत्रणेला सुद्धा आव्हान देणारा होता आणि त्याचमुळे पोलीस प्रशासनाने सतर्कतेने पूर्ण मंदिराची तपासणी केलेली आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर जे काही अंबाबाई मंदिर आहे, परिसर आहे, तो सुरक्षेच्या कारणास्तव नेहमीच सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क ठेवण्यात येतो. मंदिरामध्ये जे काही CCTV कॅमेरे आहेत, त्याचबरोबर सुरक्षा यंत्रणा आहे, त्यांना देखील नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वी सूचना दिल्या जातात वेळोवेळी. आत्तासुद्धा नवरात्र सुरू होण्यापूर्वी 15 दिवसापासून या सुरक्षेवर काम केलं जात होतं आणि ऐन नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी संशयास्पद वस्तू सापडल्याचा निनावी फोन येणं आणि या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा फौजफाटा दाखल होणं, यामुळे एकूण परिसरातली दुकान आहेत, व्यापारी आहेत, यांच्यामध्ये सुद्धा एक गोंधळाचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. वेळेचा फोन येतो, त्याच्यानंतर धावपळ उडते. काय आपल्या हे ड्रिलचा भाग पण असतो, आपण तयारी पण पूर्ण झालेली असते. कालपासून आपलं जे 15 वर्षाचं नियोजन आहे, नियोजनामध्ये या सर्व गोष्टी आपण अंतर्भूत केलेल्या असतात. काल सुद्धा आमच्या इथे BDS मार्फत आपण चेकिंग केली होती, आज पहाटे सुद्धा आपण चेकिंग केलेली होती. त्या प्रकारचं एक जरी हा फेक कॉल आहे तरी त्या अनुषंगाने आमची एक ड्रिल स्वरूपात पण त्याची पूर्णता झालेली आहे. परिसर चेक केल्यावरती कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये हा अफेअर कॉल असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. पणजीमधून तो निनावी कॉल होता अशा प्रकारची माहिती मिळते, त्याच्याबद्दल काय सांगाल? तो फोन जो कॉल आहे तो ट्रेस झालेला आहे. आज पूर्ण प्रक्रिया आता टेक्निकल जे गोष्टी आहेत ते आता पोलिसांतर्फे याचा शोध घेणं चालू आहे आणि तपासाचा सगळं आपल्या पूर्णपणे फील्डवरचा आपली टीम आहे, कार्यरत आहे. कोणत्या प्रकारची अडचण मंदिर परिसरामध्ये नाही आहे असं आपल्याला म्हणता येईल का? आणि दर्शन व्यवस्थित याच सुरू राहील का? अडचण काही नाही आहे. पूर्ण परिसर चेक झाल्यावरती आपल्या सर्व टीमनी इथले जे आहेत आपले अधिकारी आहेत त्यांनी परत दर्शन सुरू केलेलं आहे. दर्शन सुरळीतपणे सुरू आहे आणि या आधी पण आपण सकाळी पण BDS मार्फत पूर्ण चेकिंग या परिसराचं झालेलं आहे. आपले टीम इथे कार्यरत आहे.
संपूर्ण ही तपासणी केल्यानंतर सरतेशेवटी या ठिकाणी अशी कोणतीही वस्तू आढळली नसल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं. त्याचबरोबर ज्या ठिकाणाहून हा निनावी फोन आला होता, सुरुवातीला हा फोन गोवा पणजी कंट्रोल रूमला आला आणि त्यांच्याकडून कोल्हापूर पोलिसांना अशा सूचना आल्या. हा फोन कुठल्या नंबरवरून आला त्याचा शोध देखील पोलिसांनी सुरू केला आणि त्या नंबरवरून ज्या कोणी निनावी हा फोन करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई करण्याच्या देखील प्रक्रिया पोलिसांनी सुरू केलेली आहे. कॅमेरामन सूरज पाटीलसह मी अनुराधा कदम, तरुण भारत न्यूज.